नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांना दिसतेचे श्रेया आहे आणि निमित्त खूप खास आहे. श्रेयासाठी आजचा दिवस प्रचंड स्पेशल आहे का हे तिलाच विचारूया. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू दीपाली. थँक्यू. थँक्यू सो मच. येस. बरं, खास का आहे तू स्वतः तुझ्या प्रेक्षकांना? सो खास हे आहे, हवा येऊद्यामधनं आम्ही तुला इतकी वर्ष बघतोच आहोत. मग आता काय, आता काय. सो खूप दिवस काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती, काहीतरी नवीन व्हेंचर करण्याची इच्छा होती. सो माझी मैत्रीण, ती स्वतः उद्योजिका आहे, उज्ज्वल सामंत, आणि तिच्याबरोबर माझा मित्र यतीन खानोलकर. सो आम्ही तिघांनी मिळून हे नवीन व्हेंचर सुरू केलेलं आहे दादरमध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हक्काचं आता जेवणाचं ठिकाण तयार झालेलं आहे. खूप सगळे व्हेजिटेरियन वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे असणार आहेत आणि सी फूड ऑब्व्हियसली. बरं, भरपूर मला गप्पा मारायच्या आहेत, मला श्रेयाला बरेच प्रश्न विचारायचे आहेत. सो जरा आज जाऊया, एक छोटीशी सफर घडूया की नेमकं तिचं हे जे फेवरेट हॉटेल जे तिने तिचा स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे, तर कुठे, कसं आणि काय आहे हे जरा आतमध्ये जाऊन तुम्हाला एक सफर घडूया. प्लीज या. सो आता हॉटेलमध्ये आपण आलेलो आहे. प्रचंड गजबज आहे, गोंधळ आहे, कारण श्रेयाला वेलविशेस द्यायला तिचे सगळे मित्रमंडळी इथे आलेले आहेत. श्रेया आणि तिचे पार्टनर माझ्यासोबत आहे. दोघांचं स्वागत आहे खरं तर लोकमत फिल्मीमध्ये. आणि श्रेया, स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येईल खरं? आपण आता जस्ट म्हणालो एक खास गोष्ट आहे, पण हे तुझ्यासाठी स्वप्नवत असेल सगळं? ॲब्सिल्युटली, ॲब्सिल्युटली. तू ॲब्सिल्युटली अप्रोप्रिएट शब्द वापरलास की स्वप्नवतच आहे. उज्ज्वल सामंत सगळ्यांची ओळख करून देते. तिला उद्योजिका म्हणून मुंबईतली सगळी लोकं ओळखतातच. गेली अनेक वर्षाची एक वेगळा व्यवसाय करत होती आणि खरं तर त्याच व्यवसायानिमित्त आम्ही भेटलो होतो. आर्ट एक्सपो उज्ज्वलतारा हे जे तिचं ब्रँड आहे त्या निमित्ताने आम्ही भेटलो आणि मग ते आपण काय म्हणू, बिझनेसमधनं मैत्री झाली आणि मैत्री परत रूपांतर आता बिझनेस पार्टनर्समध्ये झालं आहे. स्वप्न खरं होताना बघतोय आज, बरोबर आहे. आणि मला सो रेस्टॉरंट आहे ऑब्व्हियसली, तुम्ही बघितलं. सो आता कसं आहे की आम्ही दादरमध्ये आहोत आणि खूप वर्षांपासूनचं एक स्वप्न होतं की सिन्स वी आर बोथ फूड एन्थुझियास्ट आणि उज्ज्वल स्वतः एक उत्तम शेफ आहे, त्याच्यामुळे काय करायचं काय करायचं. ती बरीच वर्षं मला सांगत होती की आपण हे सगळं तू छान करतेसच, ॲक्टिंग तुझी सगळ्यांना आवडतेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण तू काहीतरी केलं पाहिजेस श्रेया, असं एक सतत ती मला सांगत राहायची. मग काय काय काय, आणि देन वी रिअलाइज दॅट फूड इज अ कॉमन पॅशन. सो मी, उज्ज्वल आणि यतीन खानोलकर म्हणून आमचा तिसरा पार्टनर आहे, असं तिघांनी मिळून ठरवलं की हे सगळं आता खरं करून दाखवायचं आहे. म्हणून ऑब्व्हियसली लाईक एनी अदर स्टार्टअप, मग त्या दोघांची बिझनेस बॅकग्राऊंड असल्यामुळे मला त्याचा फायदा झाला, कारण का त्यांना तो सगळा अभ्यास माहिती आहे. पण तरीसुद्धा रेस्टॉरंट हॉस्पिटॅलिटी हा कम्प्लिटली वेगळा आणि खूप आपण म्हणू तसा सिरियस रिस्की, मग दिसायला ते किती छान असलं तरी त्याचं इंटरनल सगळं सिस्टम, ती सगळी जी ऑपरेशनल सिस्टम आहे ती खूप कठीण आहे. पण जसं मी म्हटलं तसं, उज्ज्वल आणि यतीन त्यांच्या व्यवसायामध्ये ऑलरेडी ते लोक एक्सेल करतच होते, मग आता काय करायचं आणि ते पण छानच करायचं असं ठरलं. आणि तिच्या स्वतःच्या रेसिपीज होत्या, सगळं होतं, आणि सी फूड आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर दादरमध्ये आहोत त्याच्यामुळे व्हेजिटेरियन लोकांनासुद्धा तितकाच आनंद यावा म्हणून हे सगळं झालं. पण उज्ज्वल इज बेसिकली टेकिंग केअर ऑफ द मेन्यू अँड एव्हरीथिंग दॅट इज जे खास आम्ही इथे येणाऱ्या लोकांसाठी डिझाईन केलेलं आहे. सो त्याच्याबद्दल तुम्ही तिला विचारा. उज्ज्वलला किती कन्व्हिन्स करावं लागलं श्रेयाला की बाबा, ती म्हणाली की बरीच वर्ष लागली हे करायला, किती कन्व्हिन्स करावं लागलं आणि फायनली कधी ठरलं की नाही आता आपण सुरुवात करू? नाही नाही, कन्व्हिन्स नाही करावं लागलं, ती ऑलरेडी कन्व्हिन्स होती. पण एक विजन ती एक्झिक्यूट करण्यामध्ये जो समस्या असतात ना, त्यावर आम्ही खूप काळ चर्चा करत राहिलो की इथे का तिथे का हे का ते, ह्यावर बोलत होतो. करायचं की नाही हा मुद्दा केव्हाच नव्हता, ते करायचंच असं होतं, त्यामुळे तो काही विषय झाला नाही आमच्यात. लोकेशन खूप महत्त्वाचं असतं या सगळ्यात, आणि मेन प्राईम लोकेशन असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आणखीन इनोव्हेटिव्ह पण करता येतात. किती डिस्कशन झालं या बाबतीत श्रेयाशी की लोकेशन काय असावं, आणि डोक्यात पहिल्यापासून लोकेशन ठरलेलं होतं? लोकेशन कन्फर्म होतं खूप वर्ष आधी. रेस्टॉरंट टाकलं तर दादर मुंबई 28 हे फायनल होतं, नाही झालं याच्यामध्ये. सो यतीन आणि उज्ज्वल दोघेही हार्डकोर दादरकर आहेत, तर त्यांनी पहिली गोष्ट सांगितली होती की हे बघ, हे आपण करायचं आहे, पण हे सगळं आपण आपला पत्ता दादर मुंबई 28 असला पाहिजे. सो ती त्यांचं ठरलं होतं आणि मी म्हटलं ओके मला चालणार आहे, बिकॉज दिस इज मुंबई. मुंबई मुंबई म्हणजे कुठली मुंबई, हीच मुंबई राईट, आपली मुंबई, मराठी मुंबई. म्हणालीस तसं की मेन्यू वगैरे डिसाईड करणं, तू म्हणालीस की सी फूड लव्हर्ससाठी पण आहे, व्हेज पण आहे, साधारण एक अंदाज काय काय मेन्यू आहेत प्लीज? व्हेजमध्ये गोवन आहे,
कोकणी आहेत, मालवणी आहेत आणि कोस्टलचे बरेच हे आहेत. त्याच्यामध्ये खतखत आहे, शिरवाळ्या आणि नारळाचा रस आहे, पोळी आणि टोमॅटो बटाटा रस्सा गोवन स्टाईल केलेला आहे. खूप असं युनिक आणि वेगळे वेगळे आहेत. घी रोस्ट व्हेजमध्ये आम्ही देणार आहोत आणि एन नंबर ऑफ थिंग, तुम्ही मेन्यू कार्ड बघाल तर तुम्हाला कळेलच, असे वेगळ्या एन नंबर ऑफ वेगळ्या वेगळ्या रेसिपीज. पण त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागणार टेस्ट करायला. आतमध्ये आल्यानंतर खूप छान वाईब्स येतात, कारण इंटेरियर बघितलं तर खूप सुंदर आहे. जसं लोकेशन आहे तसं इंटेरियर पण खूप छान आहे. कोणी कोणी ह्याच्यासाठी तुला मदत केली आहे किंवा कोण आहे याच्या मागे? सो बेसिकली ना आपण असं म्हणतो की दोन तीन पार्टनर्स असले की ह्या गोष्टींवरती खूप मतभेद होऊ शकतात. कारण का तुला वेगळा रंग आवडतो, मला वेगळा रंग आवडतो, माझे एस्थेटिक सेन्सिबिलिटीज वेगळ्या आहेत, तुझ्या वेगळ्या आहेत. पण असं झालं यतीन हिच्या आणि माझ्या बाबतीत की असं ठरलं की काय करायचं, मग लोक सगळं वाईट ठेवूया ना, कोणीतरी हो हो सगळ्यांनी वाईट 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 वाईट. मग मला असं वाटतं की मिनिमलिस्टिक ठेवूया, पण तरी एक चीक आणि क्लासी पाहिजे. हो हो तसंच पाहिजे. मग एक काहीतरी पाठवलं की दुसरा म्हणायचं ओके, मग हिला पाठवलं की ही म्हणायची ओके, हिनी पाठवलं की आम्ही म्हणायचं ओके. सो इतकी अलाइनमेंट होती. सो बेसिकली ना एक विजन क्लिअर होती की आपल्याला काय हवं आहे. सो एक असा एक्सपिरियन्स जो आपण काय म्हणू कम्प्लीट फाईन डाईनचा एक्सपिरियन्स द्यायचा होता. दादरमध्ये अशी खूप ठिकाणं आहेत जिथे कोस्टल क्युझिन मिळतं आणि खूप जुनी रेस्टॉरंट्स आहेत. तर मग असा जेव्हा प्रश्न विचारला जातो की मग तुम्ही काय नवीन करताय, तर ही जी सगळी वाईब आहे ना, जरी टेबलं वेगळी वेगळी असली ना दिपाली, तरी माझी अशी इच्छा आहे की इथे येऊन जे सगळे जेवणार आहेत एका पॉईंट ऑफ टाईम ना, दे आर ऑल इंटरॅक्टिंग विथ इच अदर. असं आम्हाला वाटतं की गाणी चालू आहेत, सगळे गप्पा मारतायत, खातायत आणि मग ह्या टेबलवरचं ह्या टेबलवरती कोणीतरी ओळखलं कोणीतरी. सो मला असं आहे की इन्क्लुझिव्ह एक एक्सपिरियन्स असावा आणि आम्ही तर इथे असणारच आहोतो आणखीन इन्क्लुझिव्ह करण्यासाठी. सो जेवण आहे, ॲम्बियन्स आहे, पण वी आर लुकिंग फॉरवर्ड टू कनेक्ट पीपल मोर. कारण का आत्ता असं झालं आहे की इतका स्ट्रेस आहे सगळीकडे, लोकं बजबजली आहेत, कंटाळली आहेत. खूप सिनियर सिटिझन्स आहे ज्यांची मुलं बाळं अमेरिकेला असतात. सो यू नो दे आर ऑल्सो लुकिंग ॲट समबडी की कोणाला तरी संध्याकाळी भेटावं, एखादं जेवणाला गेलो रात्री किंवा दुपारी तर कोणीतरी ओळखीचं भेटावं. सो वी वॉन्ट टू मेक दिस दॅट खाण्याच्या आठवणीत रमावं आपलं कस होत आहे, गोइंग टू अवर रूट्स. म्हणजे आपण पूर्वी लहान असताना हे सगळं खाल्लं होतं, नंतर असं सगळं मिक्स फूड कल्चर आलं आणि खूप अशा गोष्टी सुटत गेल्या, त्या आम्ही इथे इंट्रोड्यूस करतोय. बरीच अशी माणसं आहेत की ज्यांना आठवणी ताज्या होतील की स्पेशल. दर्दी जेवणारा जो सगळा रसिक वर्ग आहे ना तो दादरमध्ये आहे, त्याच्यामुळे ह्याच्यासारखी उत्तम ठिकाण लोकेशन अजून नसणार होतं. सो आता काय, मी तेच म्हणते की आता फक्त लोकांचे आशीर्वाद हवेत. येस, इंडस्ट्रीतली मंडळीने हजेरी लावली आहे. श्रेया तुझे सासू सासरी आहेत, आई आहे आणि बरेच लोक आहेत, निखिल आहे तुझ्यासोबत, खंबीरपणे पाठीशी हे सगळेजण उभे राहिलेत तुझ्या तुझ्या जीवावरती हे सगळं केलेलं आहे खरं सांगायचं तर. कारण का हा बिझनेस काय इतका कठीण आहे की तो आम्हाला काय एकट्याने पिलवणं शक्य नव्हतं. सो त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, प्रेम, त्यांची सगळी ताकद त्यांनी लावली आहे. सो आणि हे बघा, हे आमचे वेल विशर्स असे आहेत. तेच प्लीज या. हॅलो ताई, हाय. कसे तुम्हाला भेटायला सगळे वेल विशर्स आणि सगळे येत आहे, म्हटलं असे भक्कम पाठीशी राहणारे वेल विशर्स आहेत, आता काय बोलणार. काय सांगाल, श्रेयाचं नवीन म्हणजे अभिनेत्री म्हणून ती सगळ्यांसमोर येतेस. आज तिचं स्वतःचं हॉटेल आहे ज्याची ती खरं तर खूप वर्षापासून वाट बघत होती आणि तुम्ही आज इथे आलात. कसं वाटतंय एक अभिनेत्री वेगळ्या बिझनेसमध्ये सुद्धा पदार्पण? नाही, छान वाटतंय. श्रेया तर घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि आता लोकांच्या मनामनामध्ये पोहोचेल, कारण मनामध्ये पोहोचण्याचा रस्ता हा पोटातून जातो. त्यामुळे छान छान डेलिकेसीज इथे आहेत, तुम्ही जर बघितलं असेल तर, व्हेज आणि नॉनव्हेज. आणि आमच्या उज्ज्वलाताई फार विशेष मेहनत घेत आहेत या सगळ्यासाठी. म्हणजे इथे तुम्हाला काहीही आणि कसंही ठेवलेलं असं नाही आहे, प्रत्येक गोष्ट फार विचार करून. आणि मला वाटतं गेले वर्षभर प्लॅनिंग चाललं आहे की खुर्ची कशी असावी, मग ते ताट कसं असावं, मग त्याच्यात केळीचं पान कसं असावं, म्हणजे इतकी बारीक डिटेलिंग. आणि येणारा हा असा छान जेवून तृप्त होऊन गेला पाहिजे या अनुषंगाने सगळी टीम काम करते. त्यामुळे मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. माझी दुसरी वेळ आज येण्याची हा, आणि मला आनंद आहे. म्हणजे मी पळत पळत आले, म्हटलं 1 वाजता बंद नको व्हायला. आणि खूप सुंदर असं जेवण या ठिकाणी आहे. आपण सगळ्या हॉटेल्सना जेवतो आणि सगळ्या ठिकाणी चांगलं असतं जेवण, पण इथलं जेवण असं तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना, एकतर काय म्हणतो आपण, आपलं मन त्याच्यामध्ये ओतून काही पदार्थ केले जातात. म्हणजे मला उज्ज्वलाचं कौतुक आहे, गोव्याहून पोळी वगैरे घेऊन आली आहे इथे. सगळ्या छान म्हणजे खूपच पदार्थ मला सांगता येतील. कोथिंबीरची वडी अप्रतिम,
आणखीन काय घी रोस्ट वेगळं, व्हेज व्हेज घी रोस्ट तेही सुंदर. त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी, बटाट्याच्या काचऱ्या पण आहेत. म्हणजे वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या असं आपण सगळेजण खातो आवडीने पटकन, तर ते सुद्धा इथं आहे. त्यामुळे श्रेयाने सगळ्यांची सोय केलेली आहे, पटपट वरण भात खाणाऱ्यांची सुद्धा आणि छान साग्रसंगीत जेवणाऱ्यांची सुद्धा. त्याच्यामुळे मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. आणि असं एक हॉटेल आहे, तसे हॉटेल्स होऊ देत अशा अशी. आणि या सगळ्यांच्या मागे आमचा अर्थात आमचा येईल, म्हणजे इथे सगळी दिसते तुम्हाला ही महिलांची ब्रिगेड दिसते, पण त्याच्या मागे मोठा हात आहे आमच्या यतींचा, आणि त्याच्यामुळे त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मी त्याला कालच म्हटलंय हॉटेल नाही हॉटेल्स झाले पाहिजेत, आणि ते होतील हा विश्वास पडे. थँक्यू थँक्यू. बरं, खूप जण आहेत, फक्त श्रेयक जाता जाता एक गोष्ट आहे की तुझं लुकही आज खास आहे आणि मला दिसलंय ते म्हणून मला तुला खास विचारावं असं वाटलं. त्याचं माझ्या आर्किटेक्ट बहिणीनी ही साडी हँडपेंट केली आहे इज अ फिश, इट्स अ बिग फिश. आणि आजच्या खास दिवशी आय वॉन्टेड टू डू समथिंग स्पेशल, सो दिस इज दॅट. एक तुला प्रश्न आवर्जून विचारला जातो, बरेच जण इंडस्ट्रीमधले असं वेगवेगळ्या बिझनेस ट्राय करतात, आपल्या बरेच मंडळींनी असा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे, कुठेतरी असंही वाटतं का की कदाचित आपल्याला अभिनय तर हे तुमचं प्रोफेशन आहेच, पण एक अनप्रेडिक्टेबल म्हणूनही आपल्याला एक वेगळं काहीतरी आपलं स्वतःचं असावं किंवा एक साईड बिझनेस आपला स्वतःचा प्रत्येकाचा असावा असं तुला वाटतं का? नाही, मला अनप्रेडिक्टेबल असं काहीच वाटत नाही. अभिनय क्षेत्रामध्ये मी गेली 26-27 वर्ष आहे आणि ते माझं हो, इट्स माय हाऊस बट दिस इज माय सेकंड होम. कारण काय होतं, ग्रोथ 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 आपण म्हणतो, तर ती कशी अशा पद्धतीने होऊ शकते. अनप्रेडिक्टेबल हे आयुष्यच आहे, व्यवसाय नाही आहे. अनप्रेडिक्टेबल लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, बट आय थिंक इट्स अबाउट टेकिंग चॅलेंजेस, लिव्हिंग इन द मोमेंट अँड एन्जॉईंग दोज चॅलेंजेस. तर त्याच्यामुळे हा सगळा घाट. थँक्यू सो मच, आणि तुला खूप शुभेच्छा आमच्याकडून, आणि खूप सारी मंडळी तुला भेटायला थांबली आहेत. ऑल द वेरी. आव्हान करीन की भरभरून या, खूप प्रतिसाद द्या, श्रेयाचं व्हेंचर खूप यशस्वी करा आणि आमचं पर्यायाने आमचं व्हेंचर, आणि खाण्यासाठी या, हसण्यासाठी या, आणि हा सगळा आनंद अनुभवण्यासाठी या. श्रेयाही भेटेल तुम्हाला बऱ्याच. युटली मी तर असणारच आहे, आम्ही सगळे तुमचं स्वागत करायला इथे असणार आहोत. सो लवकरात लवकर या, लवकरात लवकर या, ब्रांचेस भरपूरकडे ओपन होत आहेत, या शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू श्रेया. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.